शेतकरी बांधवांनो, परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत जे काही सेंद्रिय शेती मधील सेंद्रिय निविष्ठा तयार करण्यासाठी जे काही साहित्य वितरित करण्यात आलेलं आहे, तर त्याचा पुरेपूर योग्य वापर जे आहे ते इथं शेतकरी महोदयांनी केला आहे. त्यांनी कशा पद्धतीनं हे बेड बसवण्यासाठी जे आहे ते त्यांनी नियोजन केलेलं आहे, संदर्भात चर्चा करू. काका नमस्कार, तुमचं पूर्ण नाव सांगा आणि गावाचं नाव. दिगंबर श्री हरितपसे, राहणार चंदन सारवा. ओके, आता हे जे बेड तुम्ही लावलेलं आहे तर ते कुठल्या योजनेत भेटले तुम्हाला? परंपरागत कृषी विकास योजना कृषी विभागाच्या. तर हे जे आहे बेड कसं लावलं तुम्ही? लावताना म्हणजे मुरमन परत काळी माती टाकली. बरं, काळी माती टाकली. काळी माती टाकल्याच्यानंतर पुन्हा खाली चवळ टाकलं त्याच्या. बरं, हे प्लास्टिकचं ताडपत्री टाकली का? याचं काय उद्देश टाकायचा? खराब होऊ नये. बर, टाकले. हा, मग आता इथं घुशीचा वगैरे किंवा काही त्रास आहे का? कुठलाच त्रास नाही. उकीर नाही काढलेला काहीच नाही. बर, आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीने हे बसवलेलं आहे, काठ्या बसवलेल्या आहे. बरोबर आहे. म्हणजे फाटून खालून फाटून जायचा किंवा काही विषय ह्याच्यामध्ये राहिला नाही, से लेवल करून तुम्ही हे केलं. मग ह्याच्यामध्ये हे मटेरियल कधी भरलं आणि कोणतं भरलं? जून मध्ये भरलेले मटेरियल. बर, काय काय भरलं होतं? शेणच टाकलेले पूर्ण. पूर्ण शेण? म्हणजे जनावरचं निघालं आहे असं शेण ह्याच्यात टाकून दिलं का? नाही नाही, सुकलेलं टाकलेलं ना. सुकलेलं, सुकवायचं आणि नंतर टाकायचं. बरं, आता ह्याच्यात गांडूळ कुठून आणून टाकलं तुम्ही? गांडूळ हेच वनव्याच्या ठिकाणच्या इथले जमा केले. आपल्या इथले देशीच प्रजाती आहेत का? देशी देशी. म्हणजे आसपास नालीच्या तिकडं आसपास जे सापडतात त्याच देशी घेतल्या आणि गोळा करून ह्याच्यात टाकले. त्यावेळेस किती लागले होते हे जे बनवताना? 2 किलो टाकले असेल अंदाजे. अंदाजे 2 किलो. बर, आता काय परिस्थिती आहे थोडं दाखवा. मागासारखं इथं जे काही गांडूळ होते चांगलं चांगलं गांडूळाचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. बऱ्यापैकी वाढलेले हे. हा, अलीकडं आता हे केलं. हा, बरोबर आहे. अशा पद्धतीनं गांडूळ हे इथं आहेत बघा. हा, खाली जातात ना. ओके, तर हे काय चाळून घेतलंय का? हे वर असं हे केलेलं? चाळण्यासाठी, कोरडं करण्यासाठी. कोरडं करण्यासाठी वर काढून घेतलंय. बर बर बर, मग आता ह्याचा वापर कशा पद्धतीनं करताय तुम्ही? हे टाकायचं काही कुठल्याही पिकाला समजा. आणि गांडूळचं हे जे काही व्हर्मी वॉश म्हणतो आपण, तर ते काढण्यासाठी काय केलं नियोजन? इथलं साईडला ते पाईप टाकून डब्बा ठेवलेला आहे काही. बर बर, ह्याच्यामध्ये येत आहे पूर्ण. हे पाईप काय मध्ये एल्बो घातलाय का? इकडे आतमध्ये इकडे साईडला. हा, सरळ पाईप कट केलेला अर्धा. बर, आणि टाकलेला त्याच्यात. त्याला असा तिरकस काप दिलाय असं काहीच नाही. तिरकस काप दिलाय, असा तिरकस काप दिलाय आणि ते बसवलाय. म्हणजे त्या जाळीच्या वाट जे काही निघल ते पाणी ह्याच्यामध्ये येईल. आणि हे नंतर मग तुम्ही वापरता समजा कुठल्याही झाडाला स्प्रे केलं खाली ड्रिप वापरतो. ओके, चालेल.